संडेच्या लेक्चर मध्ये आपण जे काही क्लासिफिकेशन बघितलं ते होतं अँटीअरिथमिक एजंट्स, बरोबर आहे. अँटीअरिथमिक मध्ये मी तुम्हाला चार क्लास सांगितले होते. पहिला क्लास क्लास वन आठवते, सोडियम चॅनल ब्लॉकर होता ना. क्लास वन ए, क्लास वन बी, क्लास वन सी, वन ए चॅप्टर आठवले. एक काय देती पकड, मी म्हणलं तर आठवलाय. चार करावचा आंबेड का तीनचा, हे मी लक्षात द्यायला पाहिजे. ठीक आहे, क्यू म्हणलं तर क्युनिडीन आणि क्युनिन मध्ये काय डिफरन्स आहे, दिस आर द ठीक आहे. क्युनिनचा युज, क्युनिडीनचा युज, डी म्हणलं तर आणि पकड ड म्हणलं तर डिसोपायरामाइडचा ड्रग आठवलाय. डी म्हणलं तर डाय, आय म्हणलं तर आय, पुढे म्हणलं तर येत ना, म्हणजे एक कार्बन पिरिडीन बेंझिन कार्बन चला. व्हेरी गुड. नायट्रोजनचं नेचर सेकंड कंडक्शन, व्हेरी गुड. चला, हे क्लास वन चे ड्रग होते. क्लास वन बी चे ड्रग आठवले. क्लास वन बी मध्ये ड्रग कुठले घेत काही नाही, लेट पीएम लक्षात ठेवा. एल म्हणलं तर लीड होते, दुसरं नाव लिंग होते, दुसरं नाव जाईल ड्रग आठवते. पॅरा जाईल, ऑर्थो जाईल, मेटा जाईल, मेटा जाईल आठवायला. इस्टर डेरिव्हेटिव्ह कामा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा. टी म्हणलं तर ओके नाही लक्षात ठेवा. बी म्हणलं तर फिनिटाइन लक्षात ठेवा. फिनिटाइन मध्ये बेसिक न्यूक्लियस, हायड्रेंटाइन इज ऑल्सो नोन एज चलो. पी नंतर यम, यम म्हणलं तर ड्रग होता. वन सी चा ड्रग आठवते, वन सी मध्ये ड्रग कुठले गेले आपण बघा. ई म्हणलं तर इनॅक्टिव्ह, एफ म्हणलं तर वेकेंट, एल म्हणलं तर डायरेक्ट नाही. ठीक आहे, पुन्हा म्हणलं तर प्रोपॉफिनॉल होता आपल्याकडे. चला स्ट्रक्चर सीन बघितलं तर मेक्सिलिटिनचा युज लक्षात ठेवा. इस्टर डेरिव्हेटिव्ह, इस्टर डेरिव्हेटिव्ह, इस्टरचा स्मेल कसा म्हणला लक्षात येते की. चला क्लास फोर आठवले, क्लास टू चा ड्रग आठवले, बीटा ब्लॉकर मध्ये आठवले. पहिला ड्रग प्रोप्रानोलॉल, बेसिक न्यूक्लियस प्रेझेंट इन प्रोप्रानोलॉल इज बरोबर आहे. दुसरा ड्रग इमोलॉल, तिसरा ड्रग सोटालॉल इकडे होता, थ्री मध्ये आलता. सोटालॉल मध्ये बेसिक न्यूक्लियस लक्षात ठेवा, बेंझिन अल्फा बेटा पोझिशन आठवली. बीटाला तर ऍक्टिव्हिटी वाढेल. आयसोप्रोपिल ग्रुप दिसायला कोणासाठी एसेन्शियल म्हणलं नेचर कसं म्हणलं होतं मी अमिओडायरनचं नाव ऐकले. अमिओडायरन मध्ये बेसिक न्यूक्लियस आणखी दुसरं काय प्रेझेंट आयोडीन नाही, दोन्ही कट केले फक्त बेंझिन येते. स्ट्रक्चरचं नाव ड्रॅनेटायरोमेरिझेशन. ठीक आहे, अशा पद्धतीने झालं तर क्लास फोर आठवले, क्लास फोर चे ड्रग आठवले. चार कॅटेगरी लक्षात ठेवा. पहिली कॅटेगरी ड्रग पामिन पामिन पामिन, वेरा पामिन, हॅने पॅमिन, गॅलो पॅमिन, इथे पॅमिन. ठीक आहे, चला दुसरी कॅटेगरी 1.5 बेंझो थायरामाइन तिसरी कॅटेगरी डायमाइन प्रणाली त्याच्यात ड्रग बेपिरिडिन एक आठवली. चला चौथी कॅटेगरी सगळी डिफरन्सची कॅटेगरी आठवली. एखादा ड्रग बसला त्यात पकडा. ठीक आहे, पुन्हा मी सांगितलं तुम्हाला की काही क्लासिफिकेशन रिगार्डिंग पार्ट. ठीक आहे, एक होता आपल्याकडे जनरल क्लासिफिकेशन, एक होता आपल्याकडे लोकल. जनरल मध्ये काय ट्रिक गेल ते आठवलं. पहिले काय म्हणजे म्हणजे इनहेलेशनचा रोग दिला जातो. दुसरं वोलाटाइल आठवले, वोलाटाइल लिक्विड मध्ये ड्रग हाय म्हणलं तर सगळे कॅटेगरी कुठे आले वोलाटाइल लिक्विड मध्ये जनरल जनरल मध्ये येतात. ठीक आहे, पण आता इकडे आलं तर इंट्राव्हेनस मध्ये सांगितलं होतं फास्ट ऍक्टिंग आठवले, बीट द प्रो आठवले, ड्रग आठवा लागले. जमवर ना जमल ना
మీరు తో ప్రాబ్లం తో కూడా కాదు. చాలా చిన్నంత आणि जनरल समजलं लोकल घेतलं लोकल मध्ये पहिला काय लोक हाय लोक हाय लो मधला दुसरं पुन्हा मॉडिफिकेशन मध्ये सांगितलं चला पुन्हा हाय मध्ये कुठले ट्रिक आठवली ट्रिक काय दिली लोकल झालं जनरल झालं पुन्हा काय शिकलं आठवली आठवली जिम आठवली जिम मधून बाहेर आली सेंट्रल येऊ का लोकल सेंट्रल आठवले पहिलं काय